निर्धाव चेंडू, पहिलाच चेंडू निर्धाव जातोय. पुन्हा एकदा प्रकाश मात्र तयार. पुन्हा एकदा वरपीच चेंडू, हा चेंडू उडवलाय, चेंडू खाली. क्षेत्ररक्षक जरूर आले होते परंतु झेल घेण्याचा प्रयत्न तिथे झाला नाहीये. तोपर्यंत एकच धाव, एक धावेने संघाची धाव संख्या होत होती एक. सुरुवात झालेली आहे श्री गणेशा झालेला आहे. पुन्हा एकदा प्रकाश मात्रे तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट भालचंद्रसाठी. कटकलेला आहे चेंडू, चेंडू जातो पॉईंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण केलेली आहे, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. एकच धाव, एक धाव संख्येने संघाची धाव संख्या दोन, बिनबाद दोन. पहिले षटक हे मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचे षटक आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. ओव्हर पिच चेंडू होता, पुन्हा चेंडू उडवलाय, चेंडू जातोय मिडॉन क्षेत्राकडे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा ते पूर्ण केलेले आहेत, दोन धावांशी संघाची धाव संख्या होती ती चार. चार चेंडू टाकून झालेले, चार धावा खर्च केलेले आहेत प्रकाश म्हात्रे यांनी. चांगले षटक म्हणावे लागेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये प्रकाश प्रकाश म्हात्रे यांची. शेवटचा चेंडू या षटकातला. स्ट्राईकला असलेले पप्पू शेठ, फुल टच चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल, नितीन पाटील. अप्रतिम झेल तिथे संपादन केलेलं आहे. डॉक्टर नितीन पाटील अतिशय सुरेख असा झेल. लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक करीत होते, अतिशय उत्कृष्ट असा झेल तिथे संपादन केलेला आहे. पहिला षटक संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तर चार, फलंदाज बाद झालेत एक. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिनेश मडवी आणि गोलंदाजीसाठी डॉक्टर नितीन पाटील. अतिशय सुरेख असा झेल त्यांच्या मार्फत घेण्यात आला होता आणि आता गोलंदाजीसाठी ते स्वतः आलेले आहेत क्रमांक दोनचं षटक घेऊन. स्ट्राईकला असलेले भालचंद्र नाईक, नॉन स्ट्राईकला दिनेश मडवी. पॉवर प्लेचे बंधन या षटकामध्ये असणार नाहीये, त्यामुळे क्षेत्ररक्षक थोडस विखुरलेलं. फक्त दोनच क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, ते सुद्धा शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट लेगला आहेत. सुंदर असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे गोलंदाज स्वतः तिथे चेंडू अडवण्यासाठी. फक्त एकच धाव, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताळला होता नितीन पाटील यांनी. एकच धाव, एक धाव संख्येने संघाची धाव संख्या पाच. पुन्हा एकदा तयार नितीन पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज दिनेश मडवी, प्रथम स्ट्राईकला आलेले आहेत. स्विच हिटचा फटका आणि दांडी गोल. पहिल्याच चेंडूवर प्रयत्न होता स्विच हिट खेळण्याचा आणि मधली इष्टी ते वाकवलेली आहे. दुसरा गडी बाद होतोय. पाच या धाव संख्येवर जागृत मराठा राहणार या संघाचा. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना अजय चौधरी. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना पहिलाच चेंडू फेस करत होते दिनेश मडवी
आणि पहिला चेंडू त्याने स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू अचूक होता, चेंडूची लाईन अचूक होती, सरळ येष्ट्या उचलून दिला. एक सफलता मिळते होते डॉक्टर नितीन पाटील यांना. पुन्हा एकदा डॉक्टर नितीन पाटील तयार अजय चौधरी साठी. फुल टच चेंडू ड्राइव्ह केलेला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक धाव, एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 6. पुन्हा एकदा नितीन पाटील तयार. समोर फलंदाज भालचंद्र नाईक. चेंडू उडवलाय, पाहूया चेंडू जातोय सरळला लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. उत्तुंग असा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होते ती 12. एक ताकदवर स्ट्रोक इथे पाहायला मिळाला भालचंद्र नाईक याच्या बॅटमधून. पूर्णपणे ताकद तिथे झोकली होती त्या शॉटमध्ये. ओव्हर पिच चेंडू होता, त्याला लॉंग ऑनच्या वरून खेळला होता षटकारासाठी. आणि याचसाठी तर प्रसिद्ध आहेत भालचंद्र नाईक. आता मात्र थोडेसे चिंतित नितीन पाटील. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू आणि हाही चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. कडक 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 षटकार. या षटकाराच्या मदतीने धाव संख्या होते 18. काय फलंदाजी होता या मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 3 चेंडूंचा विचार केला, 2 धावा आल्या होत्या, 1 फलंदाज देखील बाद झाला होता. मात्र त्यानंतरच्या 2 चेंडूवर लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत आणि ते सुद्धा आले ते भालचंद्र नाईक याच्या बॅटमधून. बॅट शांत होती पहिल्या ओव्हरमध्ये, ती आता बॅट कडकत्या उन्हामध्ये तलपली आहे. बघूया षटकारांची हॅट्रिक इथे होते का भालचंद्र नाईक याची. नितीन पाटील तयार. हा ही चेंडू उडवलाय, आता मात्र आणि इथे येतो षटकार. लागोपाठ 3 षटकार. अतिशय सुरेख असा षटकार. प्रयत्न तर चांगला केला होता झेल घेण्याचा, झेल घेतलाही होता, परंतु स्वतःचा बॅलन्स इथे राखू शकले नाहीत क्षेत्ररक्षक. कालेरगावचे माजी उपसरपंच हरीशजी जोशी साहेब, आपण कुठे असाल तर व्यासपीठावर यायचं आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यास आमंत्रित करण्यात येते. हरीशजी जोशी साहेब कालेरगावचे माजी उपसरपंच. दोन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 षटकांमध्ये धाव संख्या आलेल्या आहेत 24. तब्बल 20 धावा या दुसऱ्या षटकामध्ये काढण्यात आलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या प्रकाश म्हात्रे यांनी, परंतु या षटकामध्ये 20 धावा आलेल्या आहेत. क्रमांक 3 षटक घेऊन रमाकांत म्हात्रे. समोर फलंदाज अजय चौधरी. आता अजय चौधरी याची भूमिका काय आहे ते बघायची आहे. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय की स्वतः फटके मारतोय. समोरील फलंदाज भालचंद्र नाईक फुल फॉर्म मध्ये आहे. 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. तर अजय चौधरी याला इथे फक्त स्ट्राईक रोटेट करायची आहे. पहिला चेंडू रमाकांत म्हात्रे लेफ्ट हँड राऊंड विकेट.
चेंडू वलवलाय, फाईन लेगच्या दिशेने, फक्त एकच धाव, एकापेक्षा काही नाही आहे आणि प्रयत्न सुद्धा झालेला नाही आहे ती दुसरी धाव घेण्याचा. धावसंख्या होते ती 25. तिसरे षटके मार्गस्थ आहे. स्ट्राईकला भालचंद्र नाईक, लागोपाठ 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. रमाकांत म्हात्रे पुन्हा एकदा तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, फुलटच चेंडूचा करारा ड्राईव्ह, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चांगले क्षेत्ररक्षण होते. 2 धावा तोपर्यंत काढलेल्या आहेत फलंदाजांनी. 2 धावांची संघाची धावसंख्या 27. मोठ्या धावसंख्येकडे इथे वाटचाल. जागृत मराठा राहणार या संघाची. पुन्हा एकदा रमाकांत म्हात्रे गोलंदाजीसाठी तयार, समोर भालचंद्र नाईक. ओव्हरपिच चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. तोपर्यंत 2 धावा इथे काढण्याची संधी फलंदाजाला. या 2 धावांशी संघाची धावसंख्या होते 29. गोलंदाजाचे इथे कौतुक करायला लागेल, कारण भालचंद्र म्हात्रे तिथे चेंडू सीमा पार करण्याच्या तयारीत आहेत, मात्र चेंडू त्यांच्या बॅटला लागून हवेत उडत आहेत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षक नितीन पाटील यांच्या हातामध्ये. आता मात्र कुठली चूक नाहीये आणि परतावे लागेल भालचंद्र नाईक याला. एकोणतीस या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय जागृत मराठा राहणार या संघाचा. चांगली सफलता ही कालवार संघासाठी, चांगली गोलंदाजी रमाकांत म्हात्रे याची. 4 चेंडू टाकून झालेत, 5 धावा खर्च केलेत आणि भालचंद्र नाईक सारखा एक फलंदाज तिथे बाद करण्यात यश आलेलं आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल. विजय चौधरी, अजय चौधरी आणि विजय चौधरी ही जोडी मैदानात. स्ट्राईकला विजय चौधरी, नॉन स्ट्राईकला अजय चौधरी. रमाकांत म्हात्रे पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. लेफ्ट आर्म राऊंड विकेट विजय चौधरीसाठी. ओव्हरपिच चेंडूचा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, चांगले क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे सहज पूर्ण केलेले आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या 31. शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, समोर फलंदाज विजय चौधरी. ड्राईव्ह केलेला आहे चेंडू, पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्षेत्रातून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. मिसफील्ड होते, 2 धावा तोपर्यंत काढलेले आहेत. 2 धावावर समाधान मानावे लागले. 2 धावांची संघाची धावसंख्या 33. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा बनवले गेले 33, गडी बाद झाले 3. तर शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असणार आहे आणि पाहूया राहणार संघ या षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारतो. यानंतर होणारा सामना असेल बंद्रे मारुती काल्हेर आणि साई कृपा डोंगे. 33 धावा झालेले आहेत. बंद्रे मारुती काल्हेर आणि साई कृपा डोंगे एक इनिंग संपल्यानंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. गोलंदाज प्रवीण म्हात्रे गोलंदाजी मार्गावर शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी. समोर फलंदाज अजय चौधरी. प्रवीण म्हात्रे तयार. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव मात्र इथे मिळते फलंदाजाला. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या 34. चांगला चेंडू हाताला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला होता गोलंदाजाने, चांगले क्षेत्ररक्षण देखील केलं होतं, परंतु एक धाव सोकण्या घेण्यापासून रोखू शकत नाहीत फलंदाजाला.
प्रवीण म्हात्रे पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हरचा मारा विजय चौधरींसाठी। ओव्हर पिच चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफला, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा पूर्ण केलेले आहेत, 36 धावा, धाव पलकावर। पुन्हा एकदा विजय चौधरी खेळण्यासाठी तयार आहे, एखादा मोठा फटका आला तर 40+ धाव संख्या येथे पाहायला मिळेल। ओव्हर पिच चेंडू येतात, बॅटची कडा, फलंदाज बाद, सूर्यकशी गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये नवीन फलंदाज राकेश माळी। किशोर म्हात्रे यांनी हा झेल घेतलेला आहे, नवीन फलंदाज राकेश माळी आलेले आहेत। राकेश माळी फलंदाजीसाठी, आणि राकेश माळीसाठी शुभेच्छा येतात त्यांचे मामा दशरथ काबूकर आणि सुधाकर भोकरे। सुंदर असा ड्राईव्ह केलेला आहे, चेंडू जाता या, दोन धावा तोपर्यंत काढलेल्या आहेत, दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या 38। पुन्हा एकदा राकेश तयार खेळण्यासाठी, प्रवीण म्हात्रे चांगली गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये। अकुट्टपद चेंडू कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, फलंदाज बाद, एक चेंडूचा खेळ बाकी आहे, 38 धावा होत्या। नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल, मनोज पाटील। मनोज पाटील नवीन फलंदाज आलेले आहेत। शेवटचा चेंडू आहे, पाहूया मनोज पाटील यांच्या बॅट मधून एखादा मोठा फटका पाहायला मिळतोय की चांगली गोलंदाजी करतोय प्रवीण म्हात्रे। आतापर्यंत 5 चेंडू आतले आहेत, फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केलेले आहेत। शेवटचा चेंडू या इनिंग मधला, ओव्हर पिच चेंडू, चेंडू हवेत आहे आणि फलंदाज बाद, चांगली गोलंदाजी प्रवीण म्हात्रे याची, फक्त 5 धावा खर्च केल्या, शेवटच्या षटकामध्ये 3 फलंदाज बाद केलेले आहेत, धाव संख्या येते 38, 39 धावांचं आव्हान असेल कालिका माता कालवार या संघाला। तर यानंतर बंद्रे मारुती काल्हेर आणि साई कृपा डुंगे या दोन संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे। बंद्रे मारुती काल्हेर आणि कालिका माता कालवार, साई कृपा डुंगे या दोन संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे। तत्पूर्वी व्यासपीठावर उपस्थित कल्लेर गावचे उपसरपंच माननीय दयानंदजी भंडारी साहेब, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा, तर त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया। कल्लेर गावचे उपसरपंच दयानंदजी भंडारी साहेब, तसेच एक उत्कृष्ट असे क्रिकेटपटू बंदरे मारुती कल्लेर संघाचे।
चला बंदरे मारुती कालढेर कर्णधार पाठवायचा आहे नाणेफेकीसाठी. आणि बजरंग पाटील या महत्वाचे सामन्याचे नाणेफेक करणार आहेत. बंदरे मारुती कालढेर आणि साई कृपा डुंगे हा सामना यानंतर खेळवला जाणार आहे. तर खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. एकोणचाळीस धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. कालिका माता कालवार या संघाला सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. गोलंदाजीसाठी प्रदीप पाटील पप्पू शेठ. फलंदाजीसाठी मुकेश म्हात्रे आणि किशोर म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला मुकेश म्हात्रे तर नॉन स्ट्राईकला असेल किशोर म्हात्रे. 39 धावांचं आव्हान आहे. जवळजवळ 10 सरासरीने या धावा बनवायला लागतील. आणि तिथे पॉवर प्लेचं षटक हे एक महत्त्वाचं षटक असणार आहे कालिका माता कालवार संघासाठी. पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट प्रदीप पाटील. पहिला चेंडू ड्राईव्ह करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर प्रेक्षणीय चौकार. मुकेश म्हात्रे याच्या बॅटमधून हा सणसणीत चौकार आलेला आहे. चांगली सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघाला. पुढचा चेंडू प्रदीप पाटील यांचा. पुन्हा एकदा इनफील्डच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगला झेल तिथे संपादन केलेला आहे. मनोज पाटील यांनी हा झेल तो घेतलेला आहे. विजय चौधरी यांनी हा झेल घेतलेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय मुकेश म्हात्रे. 4 धावा काढून वैयक्तिक आउट झालेले आहेत. चौकार खाल्यानंतर चांगलं कमबॅक प्रदीप पाटील यांचं. नवीन बॅटर मैदानामध्ये देवेश म्हात्रे. पुढचा चेंडू प्रदीप पाटील यांचा. समोर फलंदाज देवेश म्हात्रे. फुलटा चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. नाराज असतील स्वतःवर बॅट्समन. पंचांचा इशारा तो वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होती ती 5. 1-5. पहिले षटक हे मार्गस्थ आहे. 39 धावा बनवायच्या आहेत.
ओव्हर पिच चेंडू, चेंडू उचललाय, चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक आणि इथे चूक करतोय मस्तक पे दस्तक। हा आणि हा येतो एक प्रेक्षणीय चौकार। जागेवर जरी राहिले असते तर हातात झेल पडला असता, परंतु चेंडूचा काही अंदाज इथे बांधता आला नाही क्षेत्ररक्षकाला। पुढे जाऊ का मागे येऊ या मनस्थितीत होते आणि हा जातो चौकार। चौकाराच्या मदतीने धाव संख्या होते 3-9। चौकाराने खाते खोललेले देवेश म्हात्रे यांनी। पुन्हा एकदा तयार प्रदीप पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट, डेव्हिस साठी फुल टच चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाही, निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा तयार प्रदीप पाटील, हा कुट्टपाचा चेंडू होता, पुल केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे तयार होते। 2 धावा मात्र इथे मिळालेल्या आहेत, 2 धावांनी संघाची धाव संख्या 11। शेवटचा चेंडू शिल्लक पहिल्या षटकातील, समोर आहे फलंदाज देवेश म्हात्रे। सुरेखसा चेंडू बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही आणि ते फलंदाज मात्र धावबाद डायरेक्ट हिट केलेला आहे। पंचांचा इशारा तो वाईट चेंडू, अवांतर धाव संख्येने धाव संख्या वाढताना। बारा धावा झालेल्या आहेत, अवांतर धाव संख्येने धावा वाढलेल्या आहेत, 12 झालेले आहेत। नवीन बॅट्समन प्रकाश म्हात्रे, पहिले षटक त्यांनी हाताळलं होतं, अप्रतिम टाकलं होतं पहिले षटक, 4 धावा खर्च केल्या होत्या। नवीन फलंदाज प्रकाश म्हात्रे मैदानात दाखल, शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील, धाव संख्या 12, 39 धावा बनवायच्या आहेत। सूर्यकसा चेंडू आणि इथे मात्र एक धाव इथे काढलेली आहे, 1 धावसंख्येने संघाची धाव संख्या 13। पहिले षटक इथे संपलेले आहे, पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या 13, 2 गडी बाद झालेले आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, 13 धावा आलेल्या आहेत। नवीन गोलंदाज विजय चौधरी क्रमांक 2 चे षटक घेऊन 39 धावांचे टार्गेट आहे। समोर फलंदाज प्रकाश म्हात्रे, नॉन स्ट्राइकर देवेश म्हात्रे।
नारायणगावचे ठाकूर अठरा चेंडूमध्ये 26 बनवायचे आहेत. नवीन गोलंदाज विजय चौधरी आणि फलंदाजीसाठी प्रकाश म्हात्रे. पहिला चेंडू अकुट्टपदा चेंडू कट केलेला आहे. चेंडू जातो या थर्ड मॅनला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा येथे प्रयत्न आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय देवेश म्हात्रे. दोन धावसंख्येने संघाची धावसंख्या 15. नवीन बॅटर नितीन पाटील. फलंदाजीसाठी नितीन पाटील आलेले आहेत. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. विजय चौधरी गोलंदाजी मार्गावर. पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाले. पुन्हा एकदा विजय चौधरी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट नितीन पाटील यांच्यासाठी. सूर्यकसा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केलेला नाहीये. फक्त एकच धाव. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 16. तेवीस धावांची अजून गरज आहे सामना जिंकण्यासाठी कालिका माता कालवार या संघाला. पुन्हा एकदा विजय चौधरी तयार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रकाश म्हात्रेंसाठी. सूर्यकसा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. पुन्हा एकदा तयार विजय चौधरी. पुन्हा एकदा सूर्यकसा चेंडू. वेगवान असा चेंडू हाताळला होता विजय चौधरी यांनी. लागोपाठचे दोन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कावर. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा सूर्यकसा चेंडू. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. लागोपाठचे तीन चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रात कडकत्या उन्हात. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. आता मात्र फुलटच चेंडू. चेंडू फिरवलाय. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषे बाहेर. जाणारा हा प्रेक्षणीय चौकार. धाव संख्या होती ती 20. दोन षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. दोन षटकामध्ये 20 धावा झालेल्या आहेत. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. आता उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत ते 19. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज. पाहूया तिसरा आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी कोण येते. लागोपाठ तीन चेंडू डॉट खाल्ल्यानंतर प्रकाश म्हात्रेच्या बॅट मधून हा एक चौकार आलेला आहे. एक महत्वाचा चौकार. स्वागत
स्वर्गीय सागर वासुदेव पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू राजेश वासुदेव पाटील याचकडून या स्पर्धेची प्रथम पारितोषिक जी आहे ट्रॉफी ती स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. तसेच स्वर्गीय राधाबाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री भावेश द्वारकानाथ पाटील याचकडून द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक. त्यानंतर स्वर्गीय सरस चिंदू पाटील यांच्या स्मरणार्थ विनय सरस पाटील व सन्नी सरस पाटील याचकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. बारा चेंडू आणि 19 धावांची गरज. सागर भोईर गोलंदाजी मार्गावर. समोर फलंदाज आहे नितीन पाटील. 12-19 बनवायचे आहेत. पहिला चेंडू सागर भोईर याचा राईट आर्म ओव्हरचा मारा नितीन साठी. सागर भोईर यांनी जर हॅट्रिक केली तर बजरंग पाटील याचकडून 200 रुपयांचं पारितोषिक. पहिला चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट लेगला. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 21. आता स्ट्राईक लागले प्रकाश म्हात्रे. पाहूया सागर भोईर याची गोलंदाजी या षटकामध्ये कशी राहते. आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फिरवलेला आहे. एक धाव पूर्ण. फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या 22. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. उंचा मारला चेंडू. चेंडू खाली येतो क्षेत्ररक्षक. झेल सुटलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे फलंदाज बाद. धाव संख्या होती ती 24. तिसऱ्या पंचांची सुविधा नाहीये. चोवीस धावा झालेल्या आहेत. तिसरे षटके मार्गस्थ आहे. नऊ चेंडू आणि 15 धावांची गरज. 9 मध्ये 15 बनवायचे आहेत. नऊ चेंडू 15 धावा. नवीन बॅट्समन मैदानात राकेश म्हात्रे. ओवर पिच चेंडू लेगस्टिकच्या बाहेर जाणार. हा चेंडू सोडून दिला होता नितीन पाटील यांनी. एक धाव. धाव संख्या होती ती 25. नऊ चेंडू 14 धावा. फुलटॉस चेंडू. चेंडू उडवलाय. चेंडू हवेत होता बराच काल. कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे आला नव्हता. तोपर्यंत 2 धावा काढण्याची संधी होती. या 2 धावांनी संघाची धाव संख्या 27. आठ चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 धावा. स्ट्राईकला आहेत नितीन पाटील. आठ चेंडू आणि 12 धावांची गरज. 8-12 बनवायचे आहेत. पाहूया सागर भोईर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय नितीन पाटील साठी. ओवर पिच चेंडू. चेंडू उचललाय आणि हा जातोय 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 सीमा रेषा बाहेर. षटकार.
धाव संख्या होती ती 33. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज या षटकाराने. निश्चित सामन्याचा जो मोमेंटम होता तो पुन्हा एकदा कालवार संघाकडे वळवलेला आहे. पुढचा चेंडू सागर भोईर, नितीन याच्यासाठी. पुन्हा एकदा चेंडू उचललाय, ही चेंडू जवळ, सीमा रेषा बाहेर, षटकार. आणि हा विजयी षटकार येतो नितीन पाटील यांच्या बॅटमधून. अभिनंदन अभिनंदन कालिका माता कालवार. हार्डलक जागृत मराठा राहणार. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच नितीन पाटील.